शाळेत शाळेत वाटले गेले होते। सरकार आपल्या दारी आहे, खर्च प्रचंड आहे, आउटपुट काय, लोकांना गोळा करतात, आणतात आणि पुन्हा घरी परत पाठवलं जातं, आणतानी गाड्या आहेत, जातानी पायी जात आहेत लोक घरी। ही सगळी राज्याची परिस्थिती आहे, प्रचंड खर्च त्याच्यावर करत असताना दिसतंय। सर्वांचं एकत्र पद्धतीने निवेदन आहे, ते निवेदन आम्ही चहापानाचं निमंत्रण दिलेलं आहे त्याचं उत्तर म्हणून आम्ही सरकारला तिकडे पाठवतो आहोत। त्यांनी हेही सांगितलं की हे सरकारच कसं बेकायदेशीर पायावर उभं आहे आणि त्याबरोबर दोन वेळेस दोन पक्षांमध्ये फूट करून हे सरकार आलेलं आहे। आता पुन्हा एकदा ती फूट झाली, त्याच्यातून जे आता पुन्हा सरकारमध्ये काही बदल झाले, तीन जण प्रमुख आता झालेले आपल्या सगळ्यांना दिसतात, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत। मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर खाते वाटपाला सुद्धा 15 दिवस लागले, पण ह्या 15 दिवसांमध्ये हे सरकार पूर्णपणे ठप्प होतं। लोकांच्या जे काही समस्या आहे त्या बाबतीत उदासीन होतं। विशेषतः मला उल्लेख या निमित्तानं करायचा आहे की शेतकऱ्यांची आजची परिस्थिती काय आहे, महाराष्ट्रामध्ये मान्सूनची परिस्थिती काय आहे, तर पूर्णपणे आज दुबार पेरणी सुद्धा होऊ शकत नाही ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे। धरणांमध्ये पाण्याचे साठे 27% इतके खाली गेले, ते खालीच आहेत, ते वाढ त्यामध्ये दिसत नाही। एकंदर आपण परिस्थिती पाहतो की कापूस असेल, सोयाबीन असेल, ज्या अपेक्षेनं घरामध्ये कापूस ठेवला होता तो कापूस अद्यापही शेतकऱ्याचा बाजारात गेलेला नाही, मार्केटमध्ये गेलेला नाही, त्याला पैसा मिळालेला नाही, शेतकरी पूर्ण हवाल दिले। या व्यतिरिक्त सुद्धा अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे जे काही मदतीच्या घोषणा करण्यात आल्या त्या घोषणा सुद्धा मदत ती झालेली नाही। एवढंच नाही तर कर्जमाफीमध्ये दिलासा म्हणून काही द्यायची होती की 2 लाखापेक्षा ज्यादा ज्यांचं कर्ज आहे त्यांना त्यांच्यासाठी नियमित भरण्यासाठी त्या रकमा सुद्धा गेलेल्या नाही अशी अवस्था आहे। काही घोषणा अगोदर केल्या होत्या कांद्याच्या, त्यावेळच्या शेतकऱ्याला जे आपण 350 रुपये अनुदान देऊ ती रक्कम सुद्धा पोहोचलेली नाही। म्हणजे घोषणा मोठ्या आहेत, अंमलबजावणी बिलकुल नाही, शेतकऱ्याकडे पूर्णपणे उदासीनतेने पाहिले जात आहे। उलट याचा दुष्काळाचा परिणाम शहरी भागामध्ये सुद्धा खूप दिसतो आहे आणि त्याच्यामुळे महागाई वाढलेली आहे। संपूर्णपणे मध्यमवर्गीयाचं सुद्धा जे खर्चाचं हिशोब असतो तो आता कोलबडून पडलेला दिसतोय महिन्याचा सुद्धा, ही अवस्था झालेली आहे, तरी सरकारचं लक्ष नाही। उलट अनेक ठिकाणी चोऱ्या माऱ्या वाढलेल्या आहेत, गृह खातं पूर्णपणे उदासीन आहे, राजकारणाकरता दंगली घडून आणण्याचा प्रयत्न चाललेले काही शहरं आपल्याला दिसत आहेत, अंमली पदार्थाची तस्करी वाढलेली पूर्णपणे दिसते आहे। एवढंच नाही तर सगळ्यात गंभीर गोष्ट आणि आपल्या चॅनल्सला दाखवलं, सगळीकडे चर्चा आहे की 6 महिन्यामध्ये 5000 पेक्षा ज्यादा स्त्रिया गायब झाल्या, मुली स्त्रिया गायब झाल्याची घटना घडते आहे या राज्यामध्ये, कधी नाही ते अभूतपूर्व अशा प्रकारची ही परिस्थिती आहे आणि याकडे कुठेही लक्ष या सरकारचं नाही। सरकार आता ते खाते वाटप, एक्सपान्शन, ते आमदारांना सांभाळा यामध्ये पूर्णपणे गुंतलेलं आहे आणि यामुळे अनेक प्रश्न, जे माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले, अनेक प्रश्न आहेत आणि जे काही थोडं काम चाललेलं दिसतं ते भ्रष्टाचाराकरता चाललेलं अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि म्हणून हे अशा प्रकारचं जे सरकार आहे त्यांचं जे चहाचं निमंत्रण आहे ते आम्ही ठीक आहे, ते मला त्यातले बारकावे माहीत नसल्यामुळे आता इथे बोलणं योग्य होणार नाही। सरकार आपल्या दारीची खरी परिस्थिती आमचा तुम्हाला माहित आहे सर, राजस्व अभियान म्हणून माझ्या काळामध्ये मी केलं होतं आणि दाखले शाळेत शाळेत वाटले गेले होते। सरकार आपल्या दारी आहे, खर्च प्रचंड आहे, आउटपुट काय, लोकांना गोळा करतात, आणतात आणि पुन्हा घरी परत पाठवलं जातं, आणतानी गाड्या आहेत, जातानी पायी जात आहेत लोक घरी। ही सगळी राज्याची परिस्थिती आहे, प्रचंड खर्च त्याच्यावर करत असताना दिसतंय।